नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. राज्यात बहुजनांची सत्ता आणण्याचा भारिप बहुजन महासंघाचा संकल्प. महाराष्ट्र शिववाहतूक सेनेचा रिक्षा चालकांकरिता स्वयंरोजगाराचा उपक्रम. झिरो डाऊन पेमेंटवरती उपलब्ध होणार रिक्षा. शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या वतीने चेंबूर घाटल्यामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. चेंबूर भाजपचे युवा नेते धनंजय कोळकर यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात कार्यकर्त्यांमध्ये साजरा. आणि 24 टाइम्स प्रस्तुत सुरो का सरताज महाअंतिम स्पर्धा प्रभादेवी श्री रवींद्र नाट्य मंदिरात पडली पार. मुंबई महानगरपालिकेची काँग्रेसनं पोलखोल केले. मुंबईतील रस्त्यांवरती पडलेले खड्डे आणि त्यांचा मुंबईकरांना होत असलेला नाहक त्रास लक्षात घेता मुंबई काँग्रेसनं अनोखे असं खड्डे भरो आंदोलन केले, ज्याची सुरुवात सायन कोळीवाडा विधानसभेतील प्रतीक्षानगर येथून करण्यात आली. आपण पाहत असलेले हे वारकरी आणि गोंधळी ज्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नावानं गोंधळ मांडलाय. मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे कित्येकांचा नाहक बळी गेलाय. त्यामुळे महापालिकेत सत्तेत असलेले शिवसेना आणि पहारेकरांच्या भूमिकेतील भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये सिमेंट काँक्रीट भरून कमळाच्या फुलाचं रोपण करून मुंबई काँग्रेसनं निषेध नोंदवलाय. मुंबई काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेल्या या अनोखे खड्डे भरो आंदोलनाला काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार एकनाथ गायकवाड, विरोधी पक्षनेता रवी राजा, अनुसूचित जाती सेलचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव, नगरसेविका पुष्पा कोळी, नगरसेवक सुफियान वनू यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेसच्या वतीने आज पूर्ण मुंबईभर या सरकारच्या विरोधात, महानगरपालिकेच्या विरोधात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यासाठी आणि ते खड्डे मोजून दाखवण्याचं काम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय संजय निरुपमजी हे करत आहेत. आणि त्यांची पहिली सुरुवात सायन कोळीवाडा विधानसभेतील प्रतीक्षानगर या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणचे स्थानिक माजी खासदार एकनाथ गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे भूषण पाटीलजी, सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सरकारला जे 4000 खड्डे म्हणून सांगत होते त्यांना प्रतीक्षानगरचे खड्डे किती आहेत हे मोजून दाखवण्याचं काम आमच्या नेते मंडळींनी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगलं आंदोलन केलेलं आहे. आणि हे आंदोलन असंच पुढे मुंबईभर चालू राहणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि वडाळ ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याने त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सोडलेलं आहे. महापालिकेचा, मुंबई महापालिकेचा जर विचार केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्त्यावर खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हाच प्रश्न निर्माण होतो आहे. आणि म्हणून सातत्यानं मुंबई महापालिकेचा जो कारभार आहे, ज्या कारभारात काही समाजसेवक कोर्टात जातील, गुन्हे दाखल करतील, कारण पावसामध्ये जवळजवळ 30-31 लोकांचा मृत्यू आलेला आहे. खड्ड्यात पडून आता कल्याणला लोक मेलेले आहेत, गेल्या 2 लोक मुंबईमध्ये देखील खड्ड्यात पडून मेले. अशा तऱ्हेची अव्यवस्था आहे. आणि मुंबई महानगरपालिका एका स्टेटचं बजेट असून देखील काम बरोबर होत नाही. पाऊस येणार ही अगोदरचा अंदाज असताना देखील त्याच्याविषयी जो बंदोबस्त करायला पाहिजे होता, जी प्रिकॉशन घ्यायची होती, काळजी घ्यायची होती, ती मुंबई महापालिकेने घेतली नाही. तर मुंबई महापालिका यासाठी मुंबईच्या जनतेच्या जीवनाशी खेळत आहे, मुंबईकरांच्या जीवनाशी खेळत आहे. विशेष करून ज्या शिवसेनेची 20-25 वर्ष मुंबईमध्ये राज्य आहे त्याला BJP साथ आहे. आणि म्हणून शिवसेना BJP याच्यामध्ये गुन्हेगार आहेत असं माझं मत आहे, जनतेचं मत आहे, मुंबईकरांचं मत आहे. नाही नाही, आम्ही आज ते शिकंजा त्यांच्यावर आता हे केलं आहे. आता भाजप सेना सरकार तर झोपलेली आहे, आपण सगळे बघतात, रोज रोज एक जीव जातो आहे, किती जीव घेणार. म्हणून फडणवीस सरकारनं आम्ही आव्हान केलं आहे, महिला पण उतरले आहेत, आदरणीय गायकवाड साहेब आहे, संजय निरुपमजी, सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महिला पण उतरली आहेत रस्त्यात आणि आक्रोश करत आहेत. आणि सेना BJPला आव्हान करत आहे की तुम्ही जर खड्डे बुजवलं नाही तर तुम्ही इस्तिफा द्या, राजीनामा द्या, कारण तुम्हाला हक्क नाही आहे लोकांच्या जीवाबरोबर असं खेळायला. आज तुम्ही लोकांना काय समजलं आहे, हा खेळ आहे का? तुम्हाला माहिती आहे की मुंबई प्रत्येक वर्षी मान्सून्स येतात, तर तुम्ही काय तयारी केली होती? आणि 25,000 कोटी जे मनपा आयुक्तांनी तरतूद केली आहे ते कुठे गेली आहे? सगळे आपले घिशत टाकून आता करप्शनचा पूर्ण नेक्सस चाललं आहे, याला आम्ही तोडण्यासाठी आज आंदोलन केलं आहे. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करिता.